नमस्कार, मी सोरा। आज तुम्हाला काकडीपासून गोडाचा पदार्थ बनवून दाखवते। पारंपरिक जुना पदार्थ आहे, नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल। आता या ठिकाणी काकड्या घेतलेले आहे दोन, मी एक वाटी रवा, एक वाटी गूळ, या तीन साहित्यामध्येच पारंपरिक पदार्थ बनवून दाखवते। आता ही काकडी मी किसून घेते, स्वच्छ धुऊन ही काकडी किसून घेते मी। हे बघा, इथपर्यंत अशी या साईजची बारीक करून घ्यायची, जास्त मोठी ठेवायची नाही। आता या ठिकाणी काकडी किसून घेतलेली आहे, पूर्ण एक वाटी आहे, आणि हे काकडीचं पाणी वगैरे टाकून घ्यायचं नाही। आता पॅनमध्ये दोन चमचे तूप, त्यानंतर हे रवा भाजून घ्यायचा छान, मंद आचेवर करपून वगैरे काही घ्यायचं नाही। दोन ते तीन मिनटं लागतं रवा भाजून घ्यायला। हा पदार्थ जुनाच आहे, पारंपरिक, नक्की करून बघा। आपली आजी बनवायची, तुम्हालाही माहीत असेल। आता हा रवा भाजलेला आहे, आता काढून घेते मी। आता त्याच पॅनमध्ये काकडी आणि त्यानंतर हे गूळ। आता हे गूळ हे काकडीच्या पाण्यामध्ये छान वितळून घ्यायचं आहे। आणि काकडी घेताना खाऊन बघा, कडू वगैरे काही असेल तर, नाहीतर पदार्थ पूर्ण वाया जाईल। आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकते, थोडा कलर येते छान, कलर नका टाकू तुम्ही। यामध्ये हळदीचाच वापर करा, चिमूटभर मीठ वापरते। आणि त्यानंतर हे जायफळ, अर्धा चमचा टाकलेला आहे जायफळ। गूळ जिथं आला तिथं जायफळ आलेलं आहे, वेलायची नका टाकू। आणि त्यानंतर टाकते काजू बदामाचे काप, आणि त्यामध्ये हे रवा टाकून घ्यायचा भाजून घेतलेला। आता हे छान एकजूळ करून घ्यायचं आहे, गाठी वगैरे फोडून घेते। आणि थोडंसं काकडीला पाणी वगैरे काही कमी असेल तर दुधाचा वापर करा, अर्धी वाटी किंवा पाण्याचा चालते। आता हे झाकण ठेवून वाफ काढून घेते मी। बघते मी, दोन ते तीन मिनटं झालेली आहेत। आता गॅस बंद करून टाकते। ते पाहू शकता किती छान मिश्रण तयार आहे, आणि एका वाटीचं प्रमाण बरोबर आहे, तुम्ही नक्की करा यामध्ये। आता या ठिकाणी केक टिन वापरते मी, ॲल्युमिनियमचाच वापर करायचा इथे। तुमच्याकडे पातेलं असेल ते वापरा, स्टीलचा वापर करायचा नाही। आणि याला तूप लावून घेतलेलं आहे आतमधून, आता हे टाकून घेते मिश्रण यामध्ये। आता इथे वाटीचा वापर करते मी, हे छान असा प्रेस करून घ्या यामध्ये, हे गरम असते, हाताला चटके बसता म्हणून वाटीचा वापर करा। आता हे झालेलं आहे, बघा किती छान दिसते। आता इथे मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे, गरम करून घेतला आहे मी बऱ्यापैकी। आता हे ठेवून घेते, गॅस कमी ठेवला आहे मी, आणि त्यावर एक झाकण। फक्त हे 10 ते 15 मिनटासाठीच आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। आता कमी गॅसवर करून घेते मी। आता 10 ते 15 मिनटं झालेली आहे, गॅस बंद करून टाकते मी। हे बघा किती मस्त, इथे कमी जास्त वेळ लागला तरी चालेल, काही हरकत नाही। आता हे थंड करून घेते मी। आता या ठिकाणी पॅन थंड झालेले आहे, आता हे कढी मोकळी करून घेते। थंड झाल्यानंतर आपोआप हे मोकळी होते। आता हे काढून घेते मी, आणि ट्रे असा उलट्या साईडला केलेला, आणि याच्यावर थाप मारा। हे बघा किती छान, किती छान कलर आलेला आहे। 10 ते 15 मिनटासाठी बेक करून घेतले तरी पण किती छान बेक झालेला आहे। आणि तुम्हाला जास्त ब्राऊन पाहिजे असेल, खूप ब्राऊन, खूप छान लागते हे चवीला। जेवढा ब्राऊन होईल तेवढा 20 ते 25 मिनटं आरामात ठेवा तव्यावर, आणि बेक करून घ्या। आणि पाहिजे त्या आकाराचे स्लाइस करून घेते मी। आणि इथे पाहू शकता हे बघा, आणि यावर असे काजू बदामाचे काप। याला तुम्हाला काय नाव द्यायचं असेल ते सुचवा तुम्ही, आणि याला केक पण बोलू शकता तुम्ही काकडीचा। पण हा माझ्या मते पारंपरिक पदार्थ आहे, हा पारंपरिक पदार्थ प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे आणि पुढे पण नेला पाहिजे, त्यासाठी तुम्ही करून बघा। नक्की आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर।
भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।